महाडएमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 सप्टेंबर 2022 रोजी पौष्टिक आहार दिनाच्या कार्यक्रमात दुपारी 1 वाजता शाळेच्या पटांगणात 9वीत शिकणारी 13 वर्षे 11 महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी घरून बनवून आणलेले पदार्थ घेऊन उभी असताना वाळंद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 57 वर्ष वय असणाऱ्या मुख्याध्यापक राजन बाबूराव महाडिक यांनी तिचा विनयभंग केलाय. त्यानंतर 4 ऑक्टोबर पर्यंत अधूनमधून तो पीडितेच्या बाजूला उभं राहून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी मुख्याध्यापक विनयभंग करीत असल्याची तक्रार पीडितेने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पीडितेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मुख्याध्यापक राजन बाबूराव महाडिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. अशा प्रकार या शाळेत वारंवार घडत असल्याच्या चर्चांनी चांगला जोर धरलाय. सदर शाळा ही रायगड भूषण प्रसारक मंडळ ही संस्था चालवत असून या संस्थेविरोधात वाळंद विभागातील नागरिक आणि विभागातील युवासेना आक्रमक झाली आहे. वाळंद न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राजन महाडिक हा संशयित आरोपी अद्याप फरार असून लवकरात लवकर त्याला अटक करावी अशी मागणी आता वाळंद गावातील नागरिकांनी तसंच युवासेनेने केली आहे. अल्पवयीन पीडित मुलीच्या पाठीशी संपूर्ण महाड तालुका वाळंद विभागातील युवासेना असल्याचं युवासेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड उपविभागीय अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आंधळे करतायत. जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे, महाड, रायगड.